शिवसा युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा डॉक्टर्स आणि आय आय टी एस घडवणारी एकमेव संस्था. 160 विद्यार्थ्यांमधून 10 MBBS, 30 BAMS, 23 विद्यार्थ्यांमधून 1 IIT, 1 NIT, 1 IIIT. तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करा. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आमदार संजय रायमुलकर यांचे पेनटाकडी धरणात आंदोलन. मेहकर तालुक्यातील पेनटाकडी या मध्यम प्रकल्पाच्या कालवा पाजत असल्याने 272 हेक्टर शेतजमिनीचे नुकसान होत असून यामध्ये 289 शेतकरी बाधित होत आहेत. याबाबत पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी आढावा बैठकीत पाटबंधारे अधिकाऱ्यांना तात्काळ प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र अधिकाऱ्यांनी आजपर्यंत सुधारित प्रस्ताव न पाठवल्याने संतप्त झालेल्या शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांनी आज पेनटाकडी प्रकल्पाच्या पाण्यात उतरून आंदोलन सुरू केले होते. शेतकऱ्यांनी या संदर्भात वेळोवेळी आंदोलने केलीत, मात्र कुठलीच दखल घेतली गेली नाही. त्यामुळे शासन स्तरावर तात्काळ याची दखल घ्यावी, अन्यथा पाण्यात उतरून आंदोलन करण्याचा इशारा आमदार रायमुलकर यांनी गेल्या आठवड्याभरापूर्वी दिला होता. मात्र तरीही शासनाच्या उदासीनतेमुळे कुठल्याही हालचाली झाल्या नसल्याने आमदारांनी अखेर हे आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. मात्र सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या आमदारांना जर आंदोलनाची वेळ येत असेल तर इतर नागरिकांचे काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. आणि मी तर म्हणेल, मागच्या अधिकाऱ्याचं पाप झाकण्याचं काम हे आताचे संबंधित अधिकारी करतात की काय, अशी शंका या ठिकाणी निर्माण होते. म्हणून मी आता आमच्या असंख्य शेतकऱ्यासोबत मी या प्रकल्पाच्या पाण्यामध्ये उतरलेलो आहे. माननीय दिलीपबाबू देशमुख आहेत, भास्करावजी मोरे आहेत आणि असेच असंख्य शेतकरी बांधव. आणि यानंतरही या आंदोलन या ठिकाणी तीव्र होऊ शकतं. परंतु जे काही आम्ही जे काही शेतकऱ्याच्या पाजरानं 2003 आतापर्यंत जे काही जमिनीचं नुकसान झालं, पिकाचं नुकसान झालं, ती नुकसान भरपाईची मागणी करतो आहे. आणि अपूर्ण कामासाठी तात्काळ निधी देऊन या ठिकाणी जे अस्तरीकरणाचे अपूर्ण कामं पूर्ण करण्यासाठीचाही मागणी आम्ही वेळोवेळी लावून धरली आहे. चतुर्थ सुप्रमा त्याच्यामध्ये जे काही आमचे अपूर्ण कामं घेतले गेलेले आहेत. बऱ्याच दिवसात कासारखेड पेनटाकडी रस्त्याचाही की पेनटाकडीमध्ये या ठिकाणी हायस्कूल आहे आणि कासारखेडून बरेच विद्यार्थी या ठिकाणी जे शाळेमध्ये येतात त्याचाही पाठपुरावा करतो. परंतु केवळ या अधिकाऱ्यानं कशामुळे या प्रकल्पाला विलंब लावतायत, एकीकडे दुसऱ्या प्रकल्पासाठी तुम्ही 1 करोड रुपये देता आणि इथं 5-10% काम राहिल्यासाठी बाकी राहिलं आणि त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून देत नाही, अशी परिस्थिती केवळ दुजाभाव या प्रकल्पाच्या बाबतीत या ठिकाणी झालेला आहे. आणि यांनी जे काही अपूर्ण कामं आहेत हे लवकरात लवकर सोडवण्यासाठी आणि तसं जबाबदार मंत्री किंवा अधिकाऱ्याचं मला लेखी आल्याशिवाय किंवा माझ्याशी बोलल्यानंतरच मी आंदोलन या ठिकाणी मागे घेणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सर्व महत्त्वाच्या घटना व घडामोडी पाहण्यासाठी आपण अद्यापही BCCN न्यूज बुलढाणा या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा BCCN न्यूज, 24 वर्षे विश्वासाची.